जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील हो एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिरिकल व्हिडिओ एडिटिंग बनवलेला आहे आणि मित्रांनो हा जो पार्ट आहे याच्या आधीचे तुम्ही पार्ट बघितले नसतील लिरिकल व्हिडिओ वीडियो एडिटिंगचे वीडियो तर तुम्ही बघू शकता त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल म्हणजे तुम्ही याच्या आधीचे देखील लिरिकलचे व्हिडिओ बघू शकतात अगदी फ्रीमध्ये आणि अगदी इझी स्टेपमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे सो तुम्ही ते व्हिडिओ देखील नक्की बघू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइड मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेलं आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारच आहे कारण अफकोर्स महाराजांचा व्हिडिओमध्ये एकदम खास होणारच आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जो तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वगैरे लागेल किंवा प्रिसेट लागतील तर तुम्हाला अगदी इझिली आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येतील त्यासाठी तुम्ही क्रोमवरती जाऊन एस क्रिएशन क्रिएशन टी डॉट कॉम आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून सर्व मटेरियल अगदी इझिली डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला मटेरियल ची डाऊनलोड लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्या खालीच एक व्हिडिओ भेटेल तो व्हिडिओ तुम्ही एक वेळेस नक्की बघून घ्या तर मित्रांनो चला जराही नवे घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो, तो आपल्याला एडिट करण्यासाठी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन लागणार आहे सिंपली अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि आजचा मित्रांनो अलाट मोशनचा जो लिरिकल एडिटिंगचा पार्ट आहे तो चोवीसावा याच्या आधीचे तेवीस पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील तिथून तुम्ही बघू शकता सिंपली तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे या ठिकाणी पेन्सिल आयकनवरती जायचं आहे टेन एटी या ठिकाणी सिलेक्ट करायचं म्हणजे टाईप करून घ्यायचं या टाईपमध्ये बघू शकता टेन एटी त्यानंतर इथे एक तुमचं ऑप्शन असतो ऑन तो तुम्ही ऑफ करायचं आहे आणि या ठिकाणी टू थ्री फोर झिरो हे आपण टाकून घेऊन रिझोल्युशन सेट करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचं आहे त्याच्यानंतर प्लसवरती टच करून मिड्यामध्ये जायचं आहे मीड्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जे काही तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर सिलेक्ट केलेल्या मटेरियलमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिसणार आहे तो बॅकग्राऊंड ॲड करून तीन डॉटवरती जायचं आहे आणि इथून फील कंपोजिशन एरिया करून हा जो बॅकग्राऊंड दिलेला आहे हा तुम्ही पूर्ण व्हिडिओवरती म्हणजे आपल्या पूर्ण स्क्रीनवरती मोबाईलच्या करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो या साईडला स्क्रोल करून व्यवस्थितरित्या पूर्णपणे लास्टपर्यंत असं आपण सरकवायचं आहे जेणेकरून फक्त स्काय जे आहे ते दिसेल या टाईपमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो प्लसवरती टच करून ऑडिओमध्ये जाऊन आपले जे सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण सुरुवातीला ॲड करून घेणार आहोत तर हे जे सॉन्ग आहे हे मी ॲड करून घेतलेलं आहे सॉन्ग ॲड केल्यानंतर पूर्णपणे लास्टला यायचं आहे या ठिकाणी लास्टला एक बीट द्यायचं आहे आणि स्टार्टला एक बीट द्यायचं आहे इमेजवरती टच करायचं आहे इमेज जो आहे तो पूर्णपणे लास्टला करून घ्यायचा आहे तर या टाईपमध्ये बघू शकता इमेज जो आहे तो आपला बॅकग्राऊंडचा ॲड झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्लसवरती टच करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एक तुम्हाला मी जो राजमुद्रेचा इमेज दिलेला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे सिम्पली त्याला इपेक्ट्समध्ये जाऊन ॲड इपेक्ट्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी सिंपली जे आहे ते तुम्ही मास्क इथं की मास्क दिसेल त्यातून तुम्ही क्रोमाकी सिलेक्ट करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन क्रोमाकीचा कलर जो आहे तो व्हाईट ठेवायचा आहे जेणेकरून व्हाईट कलर जो आहे तो रिमूव्ह होईल या टाईपमध्ये दिसेल तुमचा पी एन जी त्याबरोबर प्लसवरती टच करून महाराजांचा पी एन जी आपण सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे तो झूम करून या टाईपमध्ये इथं आपण असा सेट करून घ्यायचा आहे ओके तर थोडासा आणखीन आपण झूम करूया आणि व्यवस्थित या ठिकाणी असा सेट करून घ्यायचं आहे थोडासा आपण वरती घ्यायचा आहे आणि हा जो पी एन जे आहे म्हणजे राजमुद्रेचा तो आपण थोडासा झूम करायचा आहे आणि वरती इथं असा सेट करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता अगदी जे हे ते प्रोफेशनल दिसत आहे बॅकग्राऊंड त्याच्यानंतर मित्रांनो प्लसवरती टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि शॅडो जो दिलेला आहे तो शॅडो तुम्ही ॲड करून इथं असा सेट करून घ्यायचा आहे ओके okay, शाडो सेट केल्यामुळे बघू शकता महाराजांचा पी एन जे आपण थोडा वरती घेतलेला बट तो देखील एकदम क्लिअरली जो आहे तो दिसत okay, आहे ओके आता हे तिन्ही पी एन जी जे आहे ते पूर्णपणे सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्या आणखीन एक पी एन जे आपण ॲड करूया शिवजन्मोत्सव हा देखील पी एन जे ॲड करून थोडासा लहान करायचा आहे आणि हा पी एन जी बरोबर या ठिकाणी आपण असा सेट करून घ्यायचा आहे okay, ओके त्यानंतर हे चारही पी एन जी जे आहेत हे आपण सिलेक्ट करून घ्यायचे आहेत पूर्णपणे लास्ट लिहून हे चारही पी एन जी लास्टपर्यंत करून घ्यायचे आहेत ओके बघू शकता एकदम प्रोफेशनल जे आहे ते दिसत आहे त्यानंतर प्लसवरती टच करायचं आहे कुठला हे एक शेप इन्सर्ट तुम्ही करायचं आहे शेप इन्सर्ट केल्यानंतर त्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि इथं तीन डॉटवरती वरती टच करायचं आहे आणि फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचं ओके okay? आता त्यानंतर मित्रांनो काय करायचं हा बॅकग्राऊंड देखील पूर्णपणे लास्टपर्यंत करायचं आहे लास्टपर्यंत केल्यानंतर किंवा इथंपर्यंत असला तरी देखील चालेल बट यावरती टच करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल प्रोसिजरल हा इपेक्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे तर हा इपेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पल सॅ स्टा स्टार फाईल्ड हा जो इफेक्ट आहे सिम्पल स्टार फाईल्ड तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे आणि याची पोजिशन जी आहे ते झेड पोझिशन सिलेक्ट करायचे स्टार्टला एक प्लस की द्यायचं आहे आणि या ठिकाणी एंडला एक प्लस की द्यायचं आहे आणि एंडचा प्लस की जो आहे तो तुम्ही या टाईपमध्ये वाढवून घेऊ शकता सातशे आठशेपर्यंत करू शकता ओके किंवा जितकं तुम्हाला स्पीड हवं असेल तितकं तुम्ही करू शकता ते आपण नंतर ॲडजेस्ट करणार आहोत स्केल जे याचं आहे ते स्केल तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर या ठिकाणी सध्या मी एक ठेवते नंतर आपण चेंजेस करू साईज जी याची आहे ते साईज आपण वाढवायचे तर साईज याची आपण या टाईपमध्ये स्क्रोल करून साधारणतः पन्नासपेक्षा जास्त करायचे तर या ठिकाणी मी जे आहे ते चोपन करतो आणि स्केल जे आहे ते आपण कमी करून घ्यायचं आहे स्केल जे आहे ते आपण साधारणतः तीस पस्तीसपर्यंत करून घ्यायचं ओके त्यानंतर फेदर जो आहे तो याचा फेदर पूर्णपणे वाढवायचा आहे पूर्णपणे लास्टपर्यंत म्हणजे वीस करून घ्यायचं आहे फेदर ओके तर या टाईपमध्ये बघू शकता अशा प्रकारे हा दिसणार आहे आणि पोझिशन जी याची आहे ती पोझिशन झेड जी आहे ते आपण बाराशे तेराशे करून घ्यायचे ओके बघू शकता या टाईपमध्ये जितकं तुम्ही वाढवाल तितकं फास्ट तुमचं जाईल त्याच्यानंतर मित्रांनो यावरती यायचं आहे सिम्पली यात कलर तुम्हाला जर वेगवेगळे हवे असतील तर कलर ऑप्शनवरती जायचं आहे स्टार्टला एक प्लस की देऊन रेड कलर करून घ्यायचं आहे थोडंसं पुढं जायचं आहे या ठिकाणी प्लस की द्यायची आहे आणि येलो करायचं आहे नंतर थोडंसं पुढं जायचं आहे या ठिकाणी ब्ल्यू करायचं आहे नंतर थोडंसं पुढं जाऊन या ठिकाणी आपण पिंक करू शकतो त्यानंतर पुढं थोडंसं जायचं आहे आणि ब्ल्यू डार्क ब्ल्यू करू शकतो नंतर एखादा जो असेल तो तुम्ही व्हाईट करा आणि जो लास्टला आहे तो देखील आपण रेड करून घेऊया ओके तर बघू शकता या प्रोसेसने जे आहे ते तुमचे कलर चेंज होता आणि तुम्हाला दिसून जातील अगदी इझिली आता मित्रांनो ही जी लेअर आहे या लेअरवरती टच करायचं आहे लास्टपर्यंत याचा इथं टाईम झोन तुम्हाला दिसेल यावरती टच करून हा टाइम झोन जो आहे तो या ऑप्शनचा यूज करून लास्टपर्यंत करून घ्यायचा आहे ओके बघू शकता हा जो आहे तो या टाईपमध्ये तुम्हाला पुढे येताना दिसेल आता मित्रांनो ही जी लेअर आहे या लेअरवरती टच करून ब्लेंडिंग आणि ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट करायचं आहे ओके स्क्रीन केल्यानंतर बघू शकता महाराजांच्या चेहऱ्यावरती जी आहे ते म्हणजे पूर्ण आपल्या व्हिडिओवरती दिसत आहे तर सिम्पली या ठिकाणी काय करायचं आपण याला लॉंग प्रेस करून आहे आणि जो आपला बॅकग्राऊंड आहे राजमुद्रेच्या बॅकसाइडला घ्यायचं जेणेकरून हा इफेक्ट जो आहे तो पूर्णपणे राजमुद्रेच्या बॅकसाइडनं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला येताना दिसेल ओके आता या ठिकाणी आपल्याला लिरिक्स टाईप करायचे तर प्लसवरती टच करायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवातीला लिरिक्स जे आहे ते टाईप करून घेऊया तर मित्रांनो येऊन मी जे गाणं तुम्ही घेणार आहात असाल त्या गाण्याचं तुम्ही या ठिकाणी गाण्याचं नाव टाकून लिरिक्स पुढे टाकलं तर त्या गाण्याचे लिरिक्स येतात क्रोमवरती तर सुरुवातीला मर्द मराठी मातीचा हा जो आहे तर या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटला सिलेक्टचा ऑप्शन नाही तर आपण दुसऱ्या वेबसाईटवरून बघू तर मित्रांनो या वेबसाईटवरती आहे तर इथून मी कॉपी करतो कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि स्टार्टला आपण प्लस की द्यायचं आहे टेक्स्टमध्ये जाऊन इथं मर्द मराठी मातीचं टाकून इथून जे आहे ते वरती टेक्स्टला इथे सेंटर करायचं आहे रोबोट रेग्युलरवरती टच करून व्ह्यू ऑल फॉन्डवरती जायचं आहे इथं वरती सर्च करायचं आहे पॉपिन्स ओके okay, कुठलाही फॉन्ट तुम्ही घेऊ शकता हाच घ्यावा असं काही नाही पॉपिन्स एक्स्ट्रा बोल्ड किंवा पॉपिन्स बोल्ड हा जो आहे तुम्ही घेतलेला आहे त्यानंतर वरती इथं कलर जो आहे तो व्हाईट करायचा आहे कलर व्हाईट केल्यानंतर पॉईंट जे आहे याचे वाढवून साधारणतः आपण तीसपर्यंत पॉईंट करून घ्यायचे आहेत या टाईपमध्ये बघू शकता आणि वन लाईनमध्येच जे आहे ते आपल्या टेक्स्ट आलं पाहिजे या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे लाईनमध्ये आणि हे टेक्स्ट इथं वरती आपण असं सेट करायचं आहे ओके आता इथं सेट केल्यानंतर मित्रांनो याला आपण थोडंसं जे आहे बॉर्डर अँड स्टोपमध्ये जाऊन इथून तुम्ही शाडो याचा अनेबल्ड करून घ्यायचं आहे शाडोची साईज थोडीशी वाढवू शकता तर बघू शकता या टाईपमध्ये तुमचं जे आहे ते शाडो दिसेल आणि आपले लिरिक्स जे आहे ते तयार झालेले तर ही लिरिक्स जे आहे ते लास्ट प्रिंट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या लिरिक्स ऐकायचे आहेत आणि ऐकून इथं बघू शकता मर्द मराठी मातीचा ज्या ठिकाणी संपेल तिथे कट द्यायचं आहे आणि इथून इथून पुढचे जे टेक्स्ट आहे ते या टाईपमध्ये इथून एडिट करायचं तर मी सर्व टेक्स्ट एडिट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता दुसरी लेअर्स जे आहेत या टाईपमध्ये दिसेल सिम्पली या लेअर्सवरती टच करायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे दुसरी जी लाईन कॉपी केलेली थी, आहे ती या ठिकाणी येऊन सिंपली या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचे ओके छत्रपती सह्याद्रीचा हा एक लाईन घेतलेले आहे त्याच्यानंतर तिसरी लाईन कुठली असेल ती तुम्ही ऐकायची व्यवस्थितरित्या क्रोममध्ये जायचं आहे आणि तिसरी लाईन आहे आठवे शिवाजीराजा तर या ठिकाणी आठवे शिवाजीराजा ही लाईन जी आहे ती कॉपी करायची आहे आणि या टाईपमध्ये इथे यायचं आहे आणि तीन डॉटवरती टच करून याला सिलेक्ट करून डायरेक्ट ही लाईन पेस्ट करायची या टाईपमध्ये सर्व लाईन्स मित्रांनो पेस्ट करून घ्यायचे त्याच्या त्याच्यासोबत मित्रांनो एकोणीस सेकंदाच्या पुढं जे लेअर आहे या ठिकाणी म्हणजे ट्यून आहे फक्त तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या चॅनलचं नाव देखील टाकू शकता ओके तर या ठिकाणी मी एसपी क्रिएशन हे टाकून घेतो आणि ओकेवरती टच करा आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या लेअर्स जे आहे ते सर्व टाईप करून झालेले आहेत या टाईपमध्ये बघू शकता सर्व लेअर्स जे आहे ते मी टाईप केलेले आहेत आता काही ठिकाणी जे आहे ते खाली लेअर्स झाले असतील तर त्या आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत ओके इथं बघू शता खाली झालेले आहे तर ते मी व्यवस्थितरित्या सेट करून घेतो आता मित्रांनो इफेक्ट तयार करण्यासाठी कुठली एक लेअर जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे तर मी सध्या इथे एसपी क्रिएशन जे आहे ते सिलेक्ट करतो बिकॉज व्यवस्थितरित्या छोटी एकदम लेअर आहे तर होऊन जाईल इफेक्ट्स इफेक्ट्समध्ये टच करायचं आहे ॲडिपिक्समध्ये जायचं ॲडिपेक्ट्समध्ये गेल्यानंतर ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि ब्लॉक बॉक्स ब्लर जो आहे तो स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन सिलेक्ट करायचा आहे तर प्लसवरती टच करायचं स्टार्टला येऊन म्हणजे ॲनिमेशन प्लस प्लसची द्यायचे थोडंसं पुढं जाऊन या ठिकाणी एक प्लस की द्यायचे आणि दोन नंबरची जी प्लस की असेल ती तुम्ही झिरो करून घ्यायचे एक नंबरची जी प्लस की असेल ती थोडीशी आपण वाढवून घ्यायचे ओके या टाईपमध्ये बघू शकता स्टार्टची प्लस की जी आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल ओके तर बघू शकता व्यवस्थितरित्या हे बॉक्स ब्लर जे आहे ते आपण केलेलं आहे आता मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे बट हा इफेक्ट जो आहे हा इफेक्ट जास्त डार्क दिसत नाही सो त्यासाठी आपण ॲड क्लिकवर ॲड इफेक्टमध्ये जाऊन कलर अँड लाईटमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला एक्सपोजर अँड गामा इफेक्ट सिलेक्ट करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही एक्सपोजर जो आहे तो स्टार्टला प्लस की ठेवा आणि पुढे जाऊन थोडीशी एक प्लस की द्या आणि स्टार्टची जी प्लस की असेल ती तुम्ही स्टार्टची प्लस की वाढवून घ्यायचे ओके या टाईपमध्ये जर तुम्ही एक्सपोजर वाढवला तर हा एक्सपोजर जो आहे ते एकदम व्हाईट कलर दिसेल आणि इफेक्ट देखील छान दिसेल ओके okay? बॅक यायचं आहे सिम्पली आता याला थोडंसं जे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इफेक्ट्स एपेट्समध्ये जायचं आहे डिस्ट्रपशन अँड वर्पमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला खाली वर्प इफेक्ट दिसेल तो स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊन सिलेक्ट करायचं आहे आता वेह वर्पमध्ये आल्यानंतर तुम्ही स्टार्ट लाईक प्लस की द्यायचे आणि एंड लाईक प्लस की द्यायचे तर एंड लाईक प्लस की दिलेली आहे आपण आणि एंडची प्लस की तुम्ही या टाईपमध्ये पूर्णपणे वन करून घ्यायचे ओके तरी तर बघू शकता मी वन करून घेतो तर या ठिकाणी मी वन करून घेतलेलं स्टार्टचे आपले आहे तसे झिरो आहे ओके आता बघू शकता जास्त झिगझॅग झालेला जा आहे तर त्यासाठी काय करायचं अँगल जो आहे अँगलमध्ये काही चेंजेस जास्त नाही स्पेसिंग जो आहे तो स्पेसिंग आपल्याला याचा कमी करायचं आहे सो स्पेसिंग जो आहे तो या ठिकाणी मी सहाच ठेवतो हो स्पेसिंग या ठिकाणी सहा ठेवलेला हो आहे मी बघू शकता आणि मॅग्नेट्यूड जो आहे तो मॅग्नेट्यूड आपल्याला कमी करावा लागेल तर मॅग्नेट्यूड जो आहे तो मी वन पॉईंट फाईव्ह करतो ओके okay. तर आता आपण एक वेळेस चेक करून बघूया तर एकदम जो आहे तो कडक आपला झीकझॅक इफेक्ट झालेला आहे ओके okay? आता यामध्ये मित्रांनो बाकी तुम्हाला काहीसुद्धा चेंजेस यामध्ये नाही आहेत अँगल वगैरे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता बट त्यानं जे आहे ते टेक्स्ट अशा प्रकारे फुगीर वगैरे होऊन जाईल बट त्याची काय आवश्यकता नाही अँगल आपण जो आहे तो जसा तसा झिरोज ठेवणार आहे बाकी आता इथं हा बघू शकता तुम्ही प्रकारे आपला हा इफेक्ट तयार झालेला आहे ओके आणि हा ट्रेंडिंगला आत्ता त्यामुळे त्यावरती मी टिटोरियल आणलेला आहे तर तीन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जितके पण आता तुमच्याजवळ लेअर्स आहेत टेक्स्टच्या त्या सगळ्या लेअरला आपण हा इपेक्ट या टाईपमध्ये पेस्ट करायचं आहे ओके बघू शकता तीन डॉटवरती जायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट तर सगळ्याला मी हाय पेक्ट पेस्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपला जो कुठला इन्स्टा यूट्यूबचा सिम्बॉल असेल तो यावरती आपण ॲड करून घेऊया तर सिम्पली जे आहे ते मी यूट्यूबचा फक्त सिंबॉल यावरती ॲड करणार आहे सो यूट्यूबचा सिम्बॉल जो आहे तो आपण पिक्सल ॲप ॲप्लिकेशनमधूनच एप बनवलेला आहे तर बघू शकतो या टाईपमध्ये दिसणार आहे याचं डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल म्हणजे यू एडिटरसाठी ऑल व्हिडिओ असे एक तुम्हाला दिसेल प्लेस तर त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल इथं मी हा लोगो जो आहे तो माझा सेट केलेला आहे तर लोगो या टाईपमध्ये लास्टपर्यंत मी करून घेतो तर हा लोगो मी लास्टपर्यंत केलेला आहे आता हा मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ रेझ्युशन टेन ए टी पी किंवा सेवन बी एन करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र